नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। हिंगोलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागले आणि यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडून आलेल्या ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार करण्यात आले। याप्रसंगी जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला। शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड व खासदार राजीव सातव यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आले। यावेळी पक्ष निरीक्षक सत्संग मुंडे, माजी आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे नेते जे के कुरेशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नेते अब्दुल हाफिज व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद लढायची संधी मिळाली, तुमच्यामुळे आमदार झालो, तुमच्यामुळे खासदार झालो, पण सगळ्यात सोपी निवडणूक कुठली असेल तर ती लोकसभेची होती, त्याच्यानंतरची थोडी अवघड ही विधानसभेची होती, त्याच्यानंतरची जास्तीची अवघड ही जिल्हा परिषदेची होती, आणि त्याच्यापेक्षा जास्तीची अवघड ही पंचायत समितीची होती, आणि त्यामुळे तुम्ही लोक किती अवघड निवडणूक लढून आलेले आहात याची कल्पना आहे, तुमचं जेवढं कौतुक करा। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।